आणि रेणुका मातेकडे हेच सांगणं की या विजयादशमीच्या शुभेच्छा देत असताना जसे रावण दहनाची पद्धत आहे त्या पद्धतीनं कोरोनाचं दहन होत आणि हा दसऱ्यानंतर येणारी दिवाळी ही कोरोना मुक्त दिवाळी कोरोनाच्या संकटातून माझ्या सर्व बंधुभगिनींना मुक्त करणारी दिवाळी ठरू दे हीच प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.